न्यू ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आम्ही चाललो आहे बाहेर, बाहेर म्हणजे गावी चाललो आहे. तर गावी का चाललो आहे ते तुम्हाला समजेल पुढे. सो खूप दिवसांनी आम्ही ब्लॉग बनवतो आहे आणि आम्ही खूप दिवसांनी बाहेर पण चाललो आहे. आम्हाला जॉबमुळे टाईम भेटत नव्हता. सो मला कमेंट पण खूप येत होतं की तुम्ही ब्लॉग्स बनवत नाही. त्याचं रिझन तेच आहे की आम्हाला टाईम भेटत नाही ऑफिसमुळे. पण जसा टाईम भेटेल तसा मी बनवायचा प्रयत्न करतो पण होत नाही आहे. तर आज चाललो आहे बाहेर, तर बोललो ब्लॉग बनवू, आपली जर्नी दाखवू तुम्हाला. आणि मी आज जाणार आहे, तुम्हाला किती सांगेल कुठे जाणार आहे कुठे नाही. सो मी आता सगळे बॅग वगैरे रेडी करून ठेवलेले आहेत, पूर्ण पॅकिंग केलेले. आता कीर्ती येईल 1 वाजता, मग आम्ही 2 वाजता निघणार आहे. सो मी तुम्हाला दाखवतो मी कीर्तीला आता पिक करायला जाईन किंवा कीर्ती येईल डायरेक्ट. सो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, खूप एन्जॉय करू. मी गावी चाललो आहे सांगली. सो गाईज, सर मी आता रेडी झालो आहे. मी कपडे वगैरे चेंज केलेले आहेत, बॅग वगैरे पॅक केले. सो आता कीर्तीला मी आणायला जाईल. नाही, कीर्ती येते बहुतेक, अजून काही फिक्स नाही, तिची सुट्टी झालेली नाही आहे. आणि तुम्हाला दाखवतो की माझी बॅग वगैरे पॅकिंग केलेले. सो मी आता आवरतो, शूज वगैरे घालतो आणि मग निघतो. सो भेटू, तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, कीर्ती येईल आता. तर गाईज, कीर्ती आली आहे घरी. आता मी पण जर्किंग वगैरे घातलेले आहे, कीर्ती चालू आहे, मेकअपची पॅकिंग चालू आहे. सो आता आपण निघू, निघायचं ना लगेच. सो आता पण भेटू पुढे लगेच. गाईज, आता आम्ही आटो कीर्तीच्या मावशीच्या घरी हडपसामध्ये जाता जाते कीर्तीला टिफिन घ्यायचं होतं, म्हणून आम्ही थांबलो साईडला. तर ते बोलले घरी चला, 5 मिनिटासाठी आम्ही घरी आलो आहे. आम्ही चाललो आहे आता गावी सांगलीला, म्हणजे दीदीकडे विट्याला. तर आम्ही चाललो आहे भाजीचं जावळ काढायचं, म्हणून आम्ही चाललो आहे. सो तुम्हाला आम्ही दाखवतो आमची ट्रॅव्हल जर्नी. मी कीर्ती बसले फोनवरती बोलू. सो कंटिन्यू करा, भेट आपण पुढे. आता आम्ही साईडला थांबलो आहे, म्हणजे आम्ही अर्ध्याच्या पण वरती जास्त आलो आहे. आता आम्ही दहीवडमध्ये, तर आता आम्ही बसलो आहे शेतामध्ये नाश्ता करायला. हा, सो आता आम्ही नाश्ता वगैरे करू आणि मग निघू. सुजून निघलो आहे पूर्ण. सो आता आपण निघू, माझा चेहरा पण पूर्ण लाल पडला. सो आम्ही रात्रीच पोहोचलो होतो, पण खूप उशीर झाला त्यामुळे पुढचा व्हिडिओ नाही गेला. काल तर आम्ही सकाळचे 7 वाजले, तर आम्ही उठून दोघं पण बसलो आहे आणि इथे पोरीसोबत खेळायचं चालू. काय झालं? कोण आहे, कोण आहे पिल्लू? कोण आहे, कोण आहे, कोण आहे? ये इकडे, देते ये इकडा. हा ये, हा ये, हा ये, हा ये. कोण आहे, कोण आहे? मी तर लय सुजून निघलो गाडी चालून चालून. काय पाहिजे, काय 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 पाहिजे? तर आता गुढी पण उभारून झाली. तर आता आम्ही निघणार आहे घरी जायला. घरी जायला नाही, सॉरी, थोडं अजून आहे कार्यक्रम. जावळ वगैरे काढायचं पण बाकी अजून. आता मी पण फ्रेश होतो, आंघोळ वगैरे करतो. खूप दमलो मी, झोप पण पूर्ण नाही. तशी आमची साध्या फोनची क्लिअरिटी. सो आता आम्ही आवरतो. अजून मी आजीकडे पण जाणार आहे दुसऱ्या गावी, तिथून भेटून आजीला, मग जायचं पुण्याला. तर तुम्हाला दाखवतो अजून पुढे. पुढे तो बनवत नाही. सो भेटू आपण पुढे. तर गाईज, मी आता फ्रेश वगैरे झालेलो आहे, आंघोळ वगैरे केली खिडक्या आतमध्ये. आणि मी आता बाहेर बसलो आहे, झाडाच्या खाली बसलो आहे. मी तिकडे दादा बसले, तुम्हाला दाखवतो मी. दादा,
जोरात बोल, जोरात बोल, आवाज येत नाही आता. एवढं बी जोरात नाही. काम लावले की आता जावळ काढायचा कार्यक्रम आहे. सगळे आवरत आहेत थोडं. आमची पण झोप झाली, लाईट गेली होती. तर आता इथे कपडे आणलेत त्यांना आम्हाला. आता पिल्लूची आवरावरी चालू. पिल्लूला आवरतो थोडंफार. मी तसं काही साडी घालून ठेवली होती पण गरमीने काही सुधराव. खूप गरमी आहे. मग गर्मी कशी मी झोपून जाईन एसटीने. चला आता पुढचा कार्यक्रम करताना दाखवतो मी. पुरगीला पाणी दिसत नाही का गरम केस कापल्यावर पाणी लागणार. पैसे जावळ काढायचा कार्यक्रम चालू आहे. पान कापतय. मोठ्याच्या वेळेस मोठ्याने नाही घेतलं. कामासाठी
थांबलो आहे गाडीवर बसून बसून खूप पाय दुखत होते म्हणून ना आम्ही आता चहा प्यायला थांबलो ते तिथे तोंड धुवायला गेलेत आणि आता मस्त चहा पितो पुढे घरी जायला निघून खूप एन्जॉय केलं खूप मजा आली टाईमकडे मजा आली आम्हाला परत कधी जायला भेटते का मी कॉपरेट लागला असेल गाण्याचं कॉपरेट लागला असेल आम्ही निघालो घरा काय लावलं का तुम्ही एक तास झाला एक नाही एक दोन अडीच झाले आम्ही चहा प्यायला थांबलो आम्ही ब्लॉक नाही बनवला मध्ये थांबलो आम्ही दोन तीन जागेवर आता पोहोचेल घरी आजारी पडणार आहे जाऊन हे गाईज आता आम्ही घरी फायनली पोहोचलो आहे खूप दमलो असल्यामुळे डायरेक्ट मी तर बेडवर पडली आहे ते चाललेत आंघोळीला सो आता पटकन आवरतो आम्ही जेवतो आणि डायरेक्ट झोपतो तर पूर्ण ब्लॉग बघा तुम्ही बघितलाच असेल पूर्ण ब्लॉग तर कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि खूप शेअर करा तुम्ही जेवढं शेअर कराल तेवढं आम्हाला पण आवडेल की जास्तीत जास्त व्हिडिओ बनवायचे सो कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा कमेंटमध्ये मी सगळ्यांचे कमेंट वाचणार आहे आणि पुढच्या ब्लॉगमध्ये त्या कमेंटची उत्तरं पण देणार आहे सो आणि खूप महत्त्वाची सूचना तुमच्यासाठी जे मी ब्लॉगमध्ये सगळ्यात आधीच बोलायला पाहिजे होतं ते सगळ्या ब्लॉगच्या शेवटी बोलते तर सगळ्यांना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून गणेशकडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा सो ब्लॉग कंटिन्यू करा पूर्ण ब्लॉग बघितलाच असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू